पुण्यातून अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे. पुण्यातल्या खडक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या लोहियानगर पोलीस चौकीमध्ये एका पोलीस शिपायाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. 30-32 वयाचे हे पोलीस कर्मचारी होते आणि काही कारणांमधून त्यांनी ही आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. अद्याप कारण समोर आलं नसलं तरीही घरगुती कारणांमधून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येते. भारत दत्ता असमार असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून त्यांनी सीआर मोबाईल 1 वरील कारबाईनने 4 राऊंड फायर केले आणि यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे. आताच काही वेळापूर्वी याच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी दार उघडलं नाही यावरून थोडासा संशय आला आणि त्यानंतर खिडकीची काच फोडून हे कर्मचारी आत गेले आणि त्यानंतर ही सर्व घटना जी आहे ती समोर आली. अतिशय दुर्दैवी घटना आहे. या पोलीस शिपायाचे जे नातेवाईक आहेत ते सुद्धा पुण्यात दाखल झालेले आहेत. हे पोलीस शिपाई जे आहेत ते मूळचे संगमनेरचे असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. अद्याप तरी यापेक्षा जास्त काही माहिती समोर आलेली नाहीये. काही वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत आणि या सगळ्याच्या बाबतीत संपूर्ण माहिती घेऊन त्यानंतर आपल्याला ही घटना नेमकी कशामुळे घडली ते समोर येईल. मात्र पुण्यामध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडताना पाहायला मिळतात. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या या आत्महत्यांमागची नेमकी कारणं तरी सध्या स्पष्ट होताना पाहायला मिळत नाहीयेत. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.